आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी मोनिका गायसमुद्रे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगर महापालिकेला केला जाणारा पाणी पुरवठा हा MIDC कडून तब्बल 30 तास बंद राहणार आहे. या निर्णयामुळे उल्हासनगर शहरात येते रविवारपर्यंत कृत्रिम पाणी टंचाई होणार असल्यामुळे शिवसेनेसह साई पक्षांच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत महापौरांच्या समोरील लॉबीमध्ये ठिय्या आंदोलन केले. MIDC ने उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या शहरांसह औद्योगिक वसाहतींमध्ये 30 तासांची पाणी कपात जाहीर केली आहे. ही पाणी कपात गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या पाणी कपातीमुळे शहरांचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत नागरिकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न पुढे करीत महासभा सुरू होताच साई पक्षाच्या कांचन लुंड, शंकर लुंड यांनी आवाज उठवत महापौर पंचम कलानी यांच्यासमोरील लॉबीत जाऊन बसल्या. त्यानंतर शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे, अरुण अशान, राजेंद्र चौधरी आदींनीही या पाणी कपातीबाबत आवाज उठवत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत महासभा नाही अशा घोषणा देत महासभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र महापौर पंचम कलानी यांनी महासभा चालूच ठेवल्याने शिवसेना नगरसेवक अधिक आक्रमक झाले. नगरसेवक अरुण आशान यांनी पाण्याच्या बाटल्या फेकून निषेध व्यक्त केला. शहरामध्ये सध्या पाणी टंचाई जाणवत आहे, पाणी टंचाई फार मोठ्या प्रमाणावर आहे. प्रशासन आणि शासन या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष जाणून बुजून करत होतं. त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा विरोधी पक्षातर्फे त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा हा गोंधळ होता. आणि त्यांना दाखवून द्यायचं होतं की शहरामध्ये पाण्यासारखी एवढी गंभीर समस्या असते, आपण पाणी देण्याचं पहिले काम करा आणि नंतर बाकीचे विषय. आजची महासभा बघितली तर तसं काही महत्त्वाचे विषय MIDC बद्दल तुमचं काय म्हणणं? MIDC आम्हाला पाणी देते आणि आमच्यावर दादागिरी करते. मागच्या वेळेला MIDC ला जाऊन आम्ही जवाब विचारला होता आणि त्यांनी आम्हाला उत्तरं चुकीची दिली म्हणून तिथं तोडफोड केली होती. त्यांचे गुन्हेही आमच्यावर दाखल आहेत. पण आता इथल्या सत्तेत बसलेल्या लोकांमध्ये कोणामध्ये अशी हिंमत नाही की MIDC ला जाऊन जवाब विचारायची. ते काम पण आम्ही करू परत गडबड पडली तर, पण पाणी लोकांना शहरातल्या मिळालं पाहिजे. आज महानगरपालिकेची महासभा होती आणि दुपारी 1 वाजता MIDC ने पूर्वी 24 तास कपात होती, त्याचे 30 तास केले म्हणजे 6 तास वाढवले. आणि संध्याकाळी जे रात्री 12 वाजता पाणी बंद होतं ते संध्याकाळी 6 वाजता पाणी बंद होतं असं आम्हाला इथं कार्पोरेशनमध्ये आल्यानंतर कळलं. आणि ही बाब अत्यंत गंभीर अशी आहे की नागरिकांना माहीत पण आहे आज पाणी येणार आहे की नाही, नगरसेवकांना माहीत नाही. इरिगेशनवाले MIDC ला सांगतात, MIDC रात्रीचं पत्र देते आणि नंतर दुपारी कळते. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं काय? हे काम सर्व महापौर, उपमहापौर, सत्ताधारी पक्षाचं आहे की अशा प्रकारे आपल्या या शहरामध्ये होणारा अन्याय वर प्रशासन असेल किंवा मंत्रालय असेल त्यांना कळवायचं. आणि मग ते कमीत कमी जी कपात अन्यायकारक आहे किंवा अचानक लावलेली आहे ती किंवा त्याची पूर्वसूचना देणं त्यांचं काम होतं, ती न देता केलेली चुकीचं आहे. आणि हे निदर्शनास आणून देण्यासाठी आजची आम्ही विरोधी पक्षाने महासभेमध्ये ती महासभा चालू दिली नाही. सत्ताधारी पक्षाला त्याचं गांभीर्य नाही. आज 30 तास केले, उद्या 40 तास करतील, परवा 45, कोणीच काय बोलू नये. म्हणजे मुखीसारखं म्हणजे उल्हासनगरची जनता मुखी नाही. विरोधी पक्ष हा कणखर आहे उल्हासनगरच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. म्हणजे कोणीही यावं, इरिगेशन डिपार्टमेंटने म्हणालंय तेव्हा बंद करावं, MIDC ने म्हणालं बंद करावं, अशा प्रकारचं होणार नाही. कमीत कमी आमच्या उल्हासनगरच्या नागरिकांना पहिलं कळलं पाहिजे, त्याच्यानंतर ठीक आहे काय नक्की समस्या काय, पाणी आहे नाही आहे. पण असं मनमानी म्हणजे आलंय मनावर राजाच्या मनात तशा प्रकारचा कारभार इथं आम्ही चालू देणार आहे अशा प्रकारचे एक सूचक आज सत्ताधाऱ्याला सुद्धा दिला आणि अगदी मंत्रालय किंवा सरकारला सुद्धा आम्ही देऊ शकतो. अखेर महापौर पंचम कलानी यांनी महासभा अनिश्चित काळाकरिता स्थगित केली. देखिए, पानी की समस्या है तो ऑब्वियसली हम लोगों के लिए भी समस्या है, पूरे शहर की समस्या है तो हमारी समस्या है. उसके लिए अभी ऑलरेडी काम चालू हो गया है. जो हमारे MLA मैडम के लिए हैं वो मंत्रालय पहुंच गए हैं, नंदू जी, और वो गिरीश महाजन सर से मिलने के लिए एज सून एज पॉसिबल टाइम ले रहे हैं. मैंने भी अपना लेटर फैक्स कर दिया है, तो जितना जल्दी हो सके हम टाइम लेके पानी की समस्या सॉल्व करने की कोशिश करें. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार असल्याचे महापौर पंचम कलानी यांनी सांगितले. सॅमसन गोडके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.